पुण्यातील मुरलीधर सांस्कृतिक भवन येथे हॅपी सिनियर्स ग्रुप तर्फे सिनियर सिटीजन साठी गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. मानवी जीवनात जीवन जगणाऱ्या नागरिकांचा प्रश्न अधिकच गंभीर असतो. याच प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी पुण्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे आणि हॅपी सिनियर ग्रुपचे माधव दामले यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अशा दोन जीवांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. माझं नाव माधव दामले आणि आम्ही जी संस्था स्थापन केली आहे संस्थेचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक लिव्हिंग रिलेशनशिप मंडळ. आणि आजच आम्ही त्या मंडळाचं आमचं नाव बदललेलं आहे आणि हॅपी सिनियर्स म्हणून केलेलं आहे. कारण थोडा प्रॉब्लेम असा येतो की ज्येष्ठ नागरिक लिव्हिंग रिलेशनशिप म्हटल्यानंतर बायकांना या कार्यक्रमाला यायला प्रॉब्लेम येतो, घरी काय सांगा. म्हणून आम्ही नाव बदलो होतं हॅपी सिनियर्स केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे एकाकी किंवा एकटे स्त्री आणि पुरुष आहेत त्या स्त्री आणि पुरुषांना पुन्हा जोडीदार मिळवून देणं हे आमचं या याच्यातलं मुख्य काम आहे आणि ते आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 29 अशा प्रकारचे विवाह किंवा जोडीदार मिळवून देण्याचं काम आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे. 29 लोक आता एकत्र राहत आहेत आणि अजून पाईपलाईनमध्ये जवळजवळ 7-8 लोकं आहेत की जे फ्युचरमध्ये ते एकत्र येतील. साधारण आत्ता आमचे 70 ते 80 लोकांचे आमच्या मंडळात म्हणजे सभासद आहेत, त्याच्यामध्ये साधारण 70% पुरुष आणि 30% स्त्रिया. तर आम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचं ऑफिस अलका डॉकीजच्या शेजारी रवी बिल्डिंग म्हणून आहे, म्हणजे अलका आणि भारतीय विद्यापीठाची मधली बिल्डिंग, खाली बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यावरती पहिल्या मजल्यावरती आपलं ऑफिस आहे आणि रोज 10 ते 6 हे आपलं ऑफिसचं वेळ आहे. तर कोणीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा आपलं वेबसाईट आहे www.मधुवरपसंती.com त्या वेबसाईटवर सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे, ती माहिती घेऊन आमच्याकडे येऊ शकतो. हा कॉन्टॅक्ट नंबर 800-7193-397. माझं असं म्हणणं आहे लोकांनी पूर्ण विचार करून करावं, कारण ह्या वयात समाजाची धारणा असते की मागचा रस्ता बंद आहे त्यामुळे फिरता येत नाही परत, त्यामुळे पूर्ण विचार करून इव्हन आधी लिव्हिंगमध्ये राहावं आणि नंतरच लग्नाचा निर्णय घ्यावा असा एकदम ह्या वयात लग्नाचा निर्णय घेऊ नये. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी पियुष बागडे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, पुणे.